सकाळी 7:45 वेळ, कुर्ला नेहरू नगरचा SG बर्वे रस्ता. मुंबईतल्या वातावरणात तशी नुकतीच थंडीची चाहूल लागलेली. रस्ता तसा मोकळाच होता. चेंबूर येथील रहिवासी कविता सिंगाडिया आपल्या 12 वर्षांच्या मुलाला नेहमीप्रमाणे दुचाकीवरून शाळेत सोडायला जात होत्या. मुलगा प्रवीण नेहरू नगर येथील शाळेत शिकत होता. शाळा तशी दूर असल्यानं दुचाकीवरचा प्रवास तसा रोजचाच. पण 27 नोव्हेंबरची सकाळ सिंगाडिया कुटुंबावरती काळाचा घाला घालणारी ठरली. SG बर्वे रोडपर्यंत मायलेक व्यवस्थित पोहोचले, पण इतक्यात एक भरधाव वेगात आलेल्या डंपरनं होत्याचं नव्हतं केलं. कविता यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. मायलेक गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दोघांना दाखल केलं, पण धडक इतकी जोरदार होती की दोघांनीही आपला जीव गमावला. कविता या आपल्या पती, सासू सासरे आणि 2 मुलांसोबत चेंबूर येथे राहत होत्या. मुंबईतील सर्वसामान्य घरची जी परिस्थिती असते तशी सिंगाडिया यांची देखील. या अपघातानं मात्र सगळं चक्र उलट फिरलं. लेकाला शाळेत सोडायला जाणं हा कविता यांचा रोजचा शिरस्ता असल्यानं कुटुंबीय देखील तसे त्या दिवशी निर्धास्त होते. पण तासाभरातच घरी फोन आला आणि बातमी ऐकून कुटुंबियांना धक्काच बसला. कुटुंबियांनी तातडीनं रुग्णालय गाठलं, पण सारं संपलं होतं. एका वाहन चालकाच्या चुकीनं एका सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त झालं. पोलिसांनी CCTV फुटेजच्या सहाय्यानं या अपघातास कारणीभूत ठरलेला डंपर चालक रिजवान रेहमान याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे. कोर्ट कचेरीनंतर त्याला शिक्षा होईलही. पण मुंबईचे रस्ते मोकळे दिसले म्हणून हवी तशी गाडी दामटवणाऱ्यांचं करायचं काय? अवजड वाहनं चालवणं अगदी हलक्यात घेणाऱ्या प्रत्येकानं अशी बेफिकिरी वृत्ती ठेवणं आधी बंद करावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. धन्यवाद.